सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गव्हाण इथले नानासाहेब पाटील हे अनेक वर्षांपासून देशी राजापुरी हळदीची शेती करतात. तर संपूर्ण 100% नैसर्गिक पद्धतीने हळदीची शेती करून नैसर्गिक पद्धतीची हळद त्यांनी तयार केली आहे. ग्राहकांना विषमुक्त आणि सकस अन्न देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. सोशल मीडियासह शेतकरी गटांच्या माध्यमातून त्यांनी हळदीला मार्केट मिळवण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातील गव्हाण इथल्या नानासाहेब पाटलांच्या एकत्रित कुटुंबामध्ये सुमारे 2 ते 2.5 एकरांवर हळदीचं क्षेत्र पूर्वीपासून असायचं. हळदीतून वर्षातून एकदा तर पानमळ्यातून वर्षभर पैसा मिळत राहायचा. या शेती पद्धतीमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम होती. जोडीला कुक्कुटपालनही केलं जायचं. नानासाहेबांकडे पोल्ट्रीची जबाबदारी होती. 2005-06 दरम्यान बर्ड फ्लू रोगामुळे पोल्ट्रीचा व्यवसाय बंद करावा लागला. 2014 पर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीनं शेती केली जायची. त्यानंतर शेतीच्या वाटण्या झाल्या. पूर्वी आमची हळद वडलोपार्जित फार पिढ्यानपिढ्या आमची ही हळद आहे. आजोबा पंजोबा नंतर वडील आणि आता आम्ही ह्या बऱ्याच पिढ्यापासून हळद करतो आहे. तर आमच्याकडे हे पूर्वीचं राजापुरी देशी हळदीचं हे पीक आहे आणि आम्ही ते वडलोपार्जित असल्यामुळे आम्ही जपून ठेवलेलं आहे. मध्यंतर दुष्काळी पिरियडमध्ये थोडं त्याचं प्रमाण कमी झालं. नंतर थोडं थोडं वाढवत आम्ही आता 1/2 एकरापर्यंत आमची वाढ झाली. शेतीच्या वाटणीनंतर हळदीचं क्षेत्र कमी झालं. पाटील यांनी 10 गुंठे ते 1/2 एकरांपर्यंतच हळदीचं क्षेत्र ठेवण्यास सुरुवात केली. मधल्या काळामध्ये नैसर्गिक शेतीची माहिती मिळाली. त्यातच मित्रांनी नैसर्गिक शेती करण्याचा सल्ला दिला. कवठे महांकाळ तालुक्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांशी संपर्क केला आणि त्यानंतर हळदीच्या नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. हळदीला काय रासायनिक खत पूर्वीपासून टाकतच नाही आम्ही आणि त्याची रान तयार करायचं. गड्डा पूर्ण आम्ही ते सुप्तावस्थेत ठेवलं असं उन्हाळ्यामध्ये. मेच्या अक्षय तृतीय दिवशी ह्याची शक्यतो लागण व्हावी लागते. आपण थोडं टेम्परेचर असल्यामुळे आम्ही थोडंसं लेट घेतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्याची लागण करतो. सरीवरंबा आमची पद्धत आहे, जुनी पद्धत, त्या पद्धतीने आम्ही लागण केलेली आहे. आणि जूनला लागण केल्यानंतर त्याच्यामध्ये मग आम्ही संमिश्र मिश्र पिकं घेतो. फुलगा, मका, चवळी, मिरची, कारण सहजीवन लागतं, आणि शेवगा, अशी संमिश्र पिकं घेतली जातात. आणि त्याच्यामधनं जे द्विदल आहेत, फुलगा, मिरची, तर ते हवेतला नत्र खेचून घेत आहे. आणि ते नत्र जमिनीत जीवाणूद्वारे तो मुख्य पिकाला मिळतो आहे आणि मुख्य पीक चांगले येते आणि निर्जंतुक राहते. आणि आम्ही प्रत्येक पाण्यातनं जीवामृत सोडतो. प्रत्येक पाण्यात थोडं थोडं जीवामृत सोडतो आहे. प्रत्येक पाण्याला 2-2 लिटर असं जीवामृत प्रत्येक पाण्याबरोबर देतो. आणि जीवामृतचे वरनं स्प्रे पण घेतले आहेत. ताकाची पण स्प्रे घेतली आहेत. सध्या पाटील यांच्याकडे 20 गुंठ्यामध्ये हळदीची लागवड आहे. शेतातून हळदीची काढणी केल्यानंतर ती न शिजवताच त्याचे काप केले जातात. काप सावलीमध्ये सुकवण्यात येतात. त्यानंतर हळदीची पावडर तयार करण्यात येते. सुरुवातीला नानासाहेब पाटील यांनी हळद पावडर तयार झाल्यानंतर नातेवाईक आणि मित्रांकडे विक्री केली. त्यानंतर कृषी प्रदर्शनामध्ये विक्री केली. सध्या सोशल मीडियाचा वापर करून हळद पावडरची विक्री ते करतायत. 250 रुपये किलो दराप्रमाणे 80 किलो हळदीची विक्री सध्या करण्यात येते. हळद न शिजवता तिचे छोटे छोटे पीस बनवायचे आणि त्याची पावडर करायची. गेल्या वर्षी मी थोडी ट्रायल म्हणून 50 किलो हळदीची पावडर बनवली. म्हणजे त्याचं न शिजवता त्याचे पीस केले आणि घरातल्या जातीवर दळले. शिजवलेलं हळद पण लॅबमध्ये चेक केली. त्याचा कर्क्युमन 2.90 आला आणि न शिजवलेल्या हळदीचा तीच हळद 3.56 कर्क्युमन आला. मग ह्यातून आम्हाला असं समजलं की न शिजवलेल्या हळदीला कर्क्युमन हा ज्यादा येतो आहे. तर ह्यावर्षी आम्ही पूर्ण हळद न शिजवता कच्ची हळद पीस करून पावडर केलेली आहे आणि 500 किलो पावडर आमची ह्यावर्षी झालेली आहे. तर आम्ही छोटे छोटे पॅकिंग 100 ग्रॅम 200 ग्रॅम 250 ग्रॅम अशी पॅकिंग करून आम्ही लोकल मार्केटला ही विक्री करतो. रसायनांच्या अतिवापरानं मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय.
ग्राहकांना सकस आरोग्यदायी अन्न पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन केल्यास फायदाही मिळतोय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.